नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडावरून आता भाजपनं महाविकास आघाडीला घेरायला सुरुवात केली आहे. श्रद्धानं 2020 पोलिसात याबाबतची तक्रार केली होती, मात्र या तक्रारीकडे गांभीर्यानं लक्ष न दिल्याचा आरोप करण्यात आलाय. श्रद्धाच्या तक्रारीकडे गांभीर्यानं लक्ष दिलं असतं तर तिचा जीव वाचला असता, असा आरोप राम कदम यांनी केलाय. राम कदम यांनी याबाबतचं एक ट्विट केलंय आणि उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीनं श्रद्धाच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. स्वतः राम कदम आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. स्वागत तुमचं. खरं तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आणि जे काही खुलासे यामध्ये दिवसेंदिवस होत आहेत, तर श्रद्धानं तक्रार केली होती पोलिसामध्ये, तुमचं काय म्हणणं आहे यावरती? तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्याने पुढे येऊन श्रद्धाच्या कुटुंबियांची हात जोडून माफी मागितली पाहिजे. 23 नोव्हेंबर 2020 श्रद्धा पत्र लिहून सांगते की माझ्या जीवाला धोका आहे, हा मला ठार मारेल. का उद्धव ठाकरेने त्याची दखल घेतली नाही? जर त्याची दखल घेतली असती, त्याच वेळेस त्याला ठेचला असता, तर श्रद्धाचा जीव वाचला नसता? जरूर वाचला असता. पण वसुली 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 आणि एका विशिष्ट धर्माचं तुष्टीकरण या दोन गोष्टीमुळे निष्पाप श्रद्धाचा बळी गेला. तर त्याच्यामुळे श्रद्धाच्या बळीला त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचं सरकार कारणीभूत आहे. आणि मग तुमच्या निष्काळजीपणामुळे एक निष्पाप जीव आपले प्राण गमावत असेल, तर मुख्यमंत्री त्यावेळेस तुम्ही होतात, तर उद्धव ठाकरेंनी त्याच्या कुटुंबाची माफी मागितलीच पाहिजे. तुम्ही जर त्या गोष्टीला गंभीरपणे घेतलं असतं, त्या मुलाला बोलवून विचारलं असतं की का तिला तू धमकी देतो, हिला का तुला ठार मारायचंय, हिला तुझं काय बिघडलंय, तर गेला असता का श्रद्धाचा बळी नसता गेला? पण वाझेसारखे लोक सोबत घेऊन यांना महिन्याला 100-100 कोटी रुपयाची वसुली करायची होती, बदल्यांमध्ये कमिशन पैसे घ्यायचे होते, एका धर्माचं तुष्टीकरण करायचं होतं, या सगळ्या एकत्रित महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे श्रद्धाचा बळी गेलाय, जीव गेलाय, तिनं प्राण गमावले. आणि म्हणून मुख्यमंत्री त्यावेळेस तुम्ही होतात उद्धव ठाकरेजी, तर तुम्हाला कसं नाकारता येईल? तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल ना. तर जबाबदारी त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणून तुमच्या निष्काळजीपणामुळे एक निष्पाप जीव देवाघरी गेलाय, यासाठी उद्धव ठाकरेंना त्या श्रद्धाच्या कुटुंबाची माफी ही मागावीच लागेल. जी राम कदमजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमची भूमिका मांडलीत. थेट राम कदम यांचा आरोप आहे की श्रद्धाच्या मृत्यूला महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी श्रद्धाच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी थेट मागणी राम कदम यांची. महाविकास आघाडीवरतीच गंभीर आरोप करण्यात आलेत भाजपकडून आणि राम कदम यांच्याकडून. तसं ट्विट त्यांनी केलेलं आहे, कारण त्यावेळी 2020 श्रद्धानं पोलिसात तक्रार केलेली होती, तिला जो काही त्रास होत होता या संदर्भात, मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणूनच श्रद्धाचा जीव गेला, असा थेट आरोप राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवरती केलाय. पुढची बातमी आहे, भारतीय स्टेट बँकेमध्ये